नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळे असते, असे वक्तव्य महाविकास आघाडी सरकारच्या महिला व बालविकास मंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी केले आहे। शरद पवार हे 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतेच, परंतु आज काळाची गरज आहे, ते आपल्या सोबत आहेत, म्हणून कोणी कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र हा स्थिरच राहणार, असा विश्वासही ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला आहे। काल साहेब एवढा मोठा भयाड हल्ला झाला, प्रत्येक जण मला विचारत होतं की येणार आहेत का साहेब, पण साहेब तुम्ही आला, तुमच्या हिमतीची दातच दिली पाहिजे। तुम्ही थकत कसा नाही, आमच्यापेक्षा 4 पट वयाचे तुम्ही आहात आणि तुम्ही थांबत कसे नाहीत, म्हणजे कौतुकच वाटतं। प्रत्येक गोष्ट तुमच्याकडनं शिकण्यासारखी आहे, प्रत्येक गोष्ट तुम्ही जी जी करता ती ती अंगी वळणी पाडल्यासारखी आहे। जसं भाऊसाहेब झटत झटत होते त्याच प्रकारे, त्याच हिशोबानं, तेवढ्याच उमंगीनं आणि तेवढ्याच तेजीनं तुम्ही आज या ठिकाणी आमच्या समवेत उपस्थित आहात, हे आमचं भाग्य आहे। खरं शब्द कमी पडतात तुमच्यासाठी आणि किती बोलावं, छोटी मुंह छोटा मुंह बडी बात, लेकिन साहेब आपण जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात तर मुख्यमंत्री महाराष्ट्राचं चित्र अजून काय राहिलं असतं। महाविकास म्हणजे टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही, आणि पवार साहेबांसाठी तर जोरदार तालिया होणे दो। महाविकास आघाडी ज्या वेळेला झाली, हो 4 वेळेला साहेब मुख्यमंत्री होते, पण आज काळाची गरज आहे आणि म्हणून ज्या वेळेला महाविकास आघाडी म्हणजे निवडणुका झाल्या त्यावेळेला मी म्हटलं होतं, पवार साहेब मला म्हणाले होते की हो मी ऐकलं तुझं टीव्हीवर, मला कोणी काय सांगितलं नव्हतं, पण पवार साहेब या ठिकाणी आहेत, आपल्या सोबत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करण्यामध्ये आहे, आणि कोणीही कितीही काही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र हा स्टेबलच राहणार, एवढं या ठिकाणी प्रांजळपणे सांगते आणि थांबते।